संत कृपा झाली। संत बहिणाबाई यांनी या दुसऱ्या अभंगामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा कसा मोलाचा वाटा आहे हे सांगितलेलं आहे। तर भागवत धर्म म्हणजे ज्या आचरण प्रणालीमध्ये विठ्ठल भक्ती प्रमुख आहे त्याला वारकरी लोक जिचे पालन करतात तो भागवत धर्म। तर तो धर्म फळाला येण्यासाठी त्याची इमारत उभी राहून त्याचा प्रचार होण्यासाठी संतांनी कसं कार्य केलं हे आपल्याला या कवितेमध्ये संत बहिणाबाईंनी स्पष्टीकरण त्याचं दिलेलं आहे। संतांची कृपा झाली इमारत फळं आली। तर संत कृपा झाली इमारत फळं आली म्हणजे संतांची कृपा होऊन ह्या वारकरी संप्रदाय रूपाची देवालयाची इमारत आकाराला आली। देवालय इमारत उभारण्यासाठी देवालय देवालयाचा त्यांनी आधार घेतलेला आहे, त्याला उपमा दिलेली आहे देवालयाची। धर्म उभारण्यासाठी इमारत जी बांधली गेली देवालय रूपी इमारत असा त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे। ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया। तर या इमारतीचा जो पाया आहे, पाया म्हणजे बेस, तो संत ज्ञानेश्वरांनी घातला आणि या देवालयाची उभारणी केली। याचाच अर्थ वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम करण्याचे जे महान कार्य आहे ते संत ज्ञानेश्वरांनी केले। तर संत ज्ञानेश्वर यांनी सुरुवात बेस या वारकरी संप्रदायाची केलेली आहे। नामा तयाचा किंकर तेने रचिले ते आवार। तर संत नामदेव या देवालयाचे दास बनले, किंकर म्हणजे दास, त्याने या संप्रदायाचे अंगण विस्तारले म्हणजे संत नामदेवांनी स्वतःला विठ्ठलाचा दास मानून संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर पार पंजाब पर्यंत या संप्रदायाचा प्रसार केला आणि त्याला विस्तृत असे आवार मिळवून दिले। तर खूप असा दूरपर्यंत त्याचा विस्तार या धर्माचा त्यांनी केला, या संप्रदायाचा विस्तार करण्याचे कार्य संत नामदेवांनी केले। जनार्दन एकनाथ खाम दिधला भागवत। तर या इमारतीला भक्कम आधार देण्याचं काम जनार्दन स्वामी आणि संत एकनाथ यांनी केलेलं आहे। तुका झाला से कळस भजन करा सावकाश। संत तुकाराम हे या देवालयाचा कळस झाले। कळस म्हणजे सगळ्यात देवालय उंच वरचं टोक असतं त्याला कळस म्हणतात। तर त्यांनी या संप्रदायाला परिपूर्ण वैभव प्राप्त करून दिले। अशा या देवालयात आपण शांत चित्ताने भगवंताचे भजन करावे असं सांगितलं जात आहे। बहिणी म्हणे फडक अति ध्वजा निरूपणा केले बोजा। तर बहिणाबाई आपल्याला शेवटी शेवटच्या कडव्यात सांगतात की या वारकरी संप्रदाय रूपी देवालयाची ध्वजा आहे, ध्वज आहे तो भक्ती आणि ज्ञान यांच्या जोरावर फडकत आहे। मी केवळ त्याचे निरूपण स्पष्टीकरण केले आहे। तर असे हे संत तुकाराम, संत ज्ञानदेव ज्ञानेश्वर, संत एकनाथ, जनांदर स्वामी, संत नामदेव यांनी ही वारकरी संप्रदायाची जी इमारत आहे त्यांच्या उभारणीमध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे आणि वारकरी संप्रदायाची इमारत त्यांनी उभारली आहे याचं स्पष्टीकरण संत बहिणाबाई आपल्याला या अभंगामध्ये करत आहेत। या कवितेची